हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आज सकाळीच पाऊस सुरू झालाय. खूप छान वाटतंय, वातावरण खूप छान झालंय. पण आता शाळेत जायचंय, रेनकोट घालूनच जावं लागणार आहे. आणि कुकी मस्त भिजतेय, रात्रीच इतकी आंघोळ घातलीय छान, तरी पावसात भिजते आता. मुलांसोबत शाळेमध्ये खेळायचा मोह आवरला नाही, पण चांगलीच पडले काल मी. माझ्या गुडघ्याला पण लागले आणि हाताला पण लागले. आई ती आईच असते शेवटी, प्राणी असो किंवा मनुष्य जात असो. पिल्लाला मला आज घरी न्यायचं होतं, पिल्लाला मी घरी न्यायण्यासाठी पिशवीमध्ये घातलं होतं, पण चिमीला लगेच सुगावा लागला की आता बाळ आपल्यापासून दूर जाणार आहे म्हणून. चिमीने इतकी ती इमोशनल झाली, तिला सारखं चाटत होती पिल्लाला ती, आणि आमच्या मागे मागे येत होती. माझ्या चेहऱ्याकडे तिने इतकं केविलवाने बघितलं आणि सारखी पिल्लाला चाटत होती, तर मलाच इतकं कसं तरी झालं. आणि मुलांचे पण खूप चेहरे पडले होते की पिल्लाला मी घेऊन जात आहे घरी म्हणून. आमच्या वहिनींना लागत होतं पिल्लू हे, म्हणून मी घेऊन चालले होते. पण शेवटी तो सगळा सीन बघून मी पिल्लाला नाही आणलं, पिल्लाला तिथेच ठेवलं. आणि पिल्लू पण सारखं खाली उड्या मारत होतं, दोनदा तीनदा तिने गाडीवरून उडी मारली त्या पिल्लाने, त्याच्यामुळं मी शेवटी नाहीच घेतलं, पिल्लाला इथेच ठेवलं. पण दृश्य बघण्यासारखं होतं, किती म्हणजे समस्त प्राण्यांना सुद्धा भावना असतात. तिला समजलं की आता हे माझ्यापासून नेणारच आहेत, तर ती इतकी सारखी माझ्या मागे 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 त्याच्या पिल्लाला चाटायची. शेवटी पिल्लाला इथेच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मुलं पण सगळी खुश झाली. पण मग आमच्या शाळेतल्या एका आरतीने ते पिल्लू घरी नेण्याचं ठरवलं आणि मग तिच्या घरी ती आता घेऊन गेलेली आहे. आणि तिथे एकदम व्यवस्थित राहत आहे, खात आहे, पित आहे. पण काय करावं, इथे काय होतं, सुट्टी जर असेल तर मग सोय लागत नाही आणि विनाकारण त्यांचे उपासमार होते, म्हणून मला त्या पिल्लाला योग्य ठिकाणी पोचवायचं होतं. पण शेवटी तिने नेलं तर काही हरकत नाही, मला आनंदच झाला तिने घरी नेलं तरी. माझ्यासोबत आलं नाही म्हणून काही नाही, पण त्याला घर मिळालं हे महत्त्वाचं. आज कुकीला आंघोळ घातली आहे, संध्याकाळची वेळ आहे. दुपारी ड्रायर अजिबात लावून देत नाही ती, तिला फार भीती वाटते ड्रायरची. पण आता संध्याकाळची वेळ आहे, ऊन नाही आहे, केस पण तिचे वाढायचे नाहीत लवकर, म्हणून आता मी इतकं आहे म्हणून ड्रायर लावलं आहे, म्हणून ती गप्प उभी आहे, नाहीतर आम्हाला बिलकुल आत लावून देत नाही. रात्रीची वेळ आहे, परत सर्दी होती मग त्यांना.
काय 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 आपण असं लावू इथं थांब चल बाळा इकडे चल तुम्ही तिला जा हे बघ पप्पानी काय आणले पप्पानी काय आणले कुकीला हे सरांनी पा काय आणलंय आज मॅजिक मला तर समजलंच नाही अगोदर काय हे कुकी तू गप्पा हे पाहिलं का कुकीची लुडबुड कशी चालू आहे मध्येच हा फक्त हॅलो द्यायचं बाकी काहीच नाही हा हा तर हे सरांनी काय आणलंय मला काही समजलं नाही मी खेळत होते फक्त असं 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 करून
तर नंतर त्यांनी मला समजून सांगितलं की याच्यामध्ये आपण कसा यूज करू शकतो, याचा काही पण घेऊन येतात जे दिसन ते, विनाकारण घरामध्ये अडचण होते गोष्टींची बरं का, आपल्याला जेवढ्या गोष्टी घ्याव्या तेवढ्या कमी पडतात, आणि छोट्या मोठ्या अशा बारीक सारीक गोष्टी मी तर शक्यतो टाळते घ्यायचं. आता घरात फ्रूट बाउल आहेत दोन काचेचे, एक सोडून दोन बाउल आहेत मोठे, आणि आता हे परत आणलंय मला म्हटलं याच्यात असे फ्रूट ठेवता येतील, हे पा हे असे याच्यात फ्रूट ठेवता येतील, किंवा मग असा शेप करता येईल त्याचा, असा शेप असा, हे पा किती छान शेप झाला, शेप खेळायला छान आहे बाबा हे. आणि परत असा शेप करता येऊ शकतो, असं पण करता येऊ शकतं काही त्याच्यामध्ये ठेवायला आपल्याला. आणि परत जर म्हणे रोट्या वगैरे काही केल्या टाकायच्या असतील तुला तर म्हणे असं करायचं, एक मिनिट हां मला ते करता येईना एका हाताने, हां हे पा असं टोपलं झालं बघा, टोपलं झालं असं, तर असं पोळ्या रोट्या टाकण्यासाठी तू याचा यूज करू शकते म्हणे. आणि काय काय हे पा छान आहे खेळायला छान आहे. हा शेप छान वाटतो एकदम, हे पा अगदी फ्लॉवर पॉटमध्ये वरती फुलांचं बुके जरी ठेवला तरी छान दिसेल एकदम. आता आणलंय तर काहीतरी यूज करावाच लागणार आहे याचा. खरं तर शूटिंग खूप लेट केली मी, सर असे सहज झोपले होते, खाली तोंड खाली चेहरा होता सरांचा, आणि कुकीला वाटलं की काय झालं यांना म्हणून, ती इतकी पॅनिक झाली होती ना, ती असं त्याच्या पायाने सारखं त्यांना उठवायचा प्रयत्न करत होती, आणि आम्ही मुद्दाम सोंग केलं होतं, सरांनी मुद्दाम सोंग केलं होतं, तसं चेक करत होतो आम्ही तिला की तिची काय रिॲक्शन येते ती.